जिल्ह्यात रेशनिंग वरील तांदळात भेसळ, प्लास्टिकचे तांदूळ दिले जात असल्याचा आरोप। सरकारकडून रेशनिंग दुकानामार्फत मिळणारे तांदूळ पाण्यात स्वच्छ करताना पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले असून तांदूळ काही वेळ भिजून नंतर ते नरम न होता कठीणच असल्याचे समोर आल्याने प्लास्टिकचे तांदूळ रेशनिंग दुकानातून देण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। शासनाकडून मोफत धान्य पुरवठा योजना सुरू आहे। तांदळासह जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे, मात्र मिळणाऱ्या वस्तूचा दर्जा योग्य आहे का असा प्रश्न आता पडू लागला आहे। रेशनिंगवर मिळालेले तांदूळ पाण्यात स्वच्छ करून ठेवत असताना काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले आहे। हे तांदूळ प्लास्टिकचे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47।